आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संचालक मंडळ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक कार्य करावे. प्रदीपराव जाधव. श्री जय हनुमान क्रेडिट सौहार्द संस्थेची वार्षिक सभा संपन्न. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील श्री जय हनुमान क्रेडिट सौहार्द संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून मांगूरच्या साई उद्योग समूहाचे संस्थापक प्रदीपराव जाधव हे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, आर्थिक संस्थांच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील सहकारी संस्था चालवणे खूप मुश्किल बनले आहे. त्यासाठी सहकारी संस्थेतील संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने प्रामाणिक कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव जाधव हे होते, तर भरतेश कल्याणी, सुजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संचालक सुकुमार शिंदे यांनी केलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वार्षिक अहवालाचं वाचन व्यवस्थापक कुमार पाटील यांनी केलं. माहिती देताना ते म्हणाले, सध्या संस्थेकडे 952 इतके सभासद असून सभासद भाग भांडवल 23,49,125 रुपये आहे. 8,42,18,875 ठेवी संग्रहित केले असून सभासदांना 8,42,18,875 रुपये इतके कर्ज वितरण करण्यात आलं आहे. तर संस्थेला 38,51,987 रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या सभेस उपाध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे, संचालक अरुण पाटोळे, मोहन बामणे, विठ्ठल माने, सुकुमार शिंदे, शंकर पवार, संजय ऐनापुरे, कल्लाप्पा कांबळे, कावेरी माळी, महादेवी धावडे, इंगळी गावठाण शाखेचे सल्लागार संचालक आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन बसवराज तारदाळे यांनी केलं. मानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी.